पुण्यात देखील दहीहंडी उत्सवाची सध्या धूम पाहायला मिळते. पुनीत बानल यांच्या वतीनं देखील आता दहीहंडी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पुण्यातील ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. चंद्रशेखर भांगे आपले प्रतिनिधी त्या आपल्यासोबत जोडलेले आहेत, मी त्यांच्याकडे जातो. चंद्रशेखर, पुण्यामध्ये मोठा उत्साह दहीहंडीचा पाहायला मिळतोय. पुनीत बानल यांच्या वतीनं देखील दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पुढच्या काही वेळामध्ये या उत्सवाला आता सुरुवात होते. कशा पद्धतीची तयारी आणि कसा जल्लोष, कसा उत्साह पुण्यामध्ये पाहायला मिळतोय? नक्कीच, अगदी खरं तर आपण सध्या पुण्यातील ऐतिहासिक लाल महल चौकामध्ये आहोत आणि याच ठिकाणी बरोबर 4 वाजता शहरातील 35 मंडळं एकत्र येऊन या ठिकाणी दहीहंडी जी आहे ती साजरी केली जाणार आहे. आपण थेट बघू शकतो की या ठिकाणी सगळी तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे आणि या सगळ्या मंडळाचं जे नियोजन किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळं सुरू आहे ते पुनीत बानल यांच्या सगळ्या नेतृत्वाखाली सगळे मंडळं जे आहेत या ऐतिहासिक लाल महल या चौकात येणार आहेत आणि 4 वाजल्यापासून ते रात्री 9:30 पर्यंत हा सगळा जो दहीहंडीचा सोहळा आहे या ठिकाणी साजरा केला जाणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.